हॅलो, गुड मॉर्निंग. माय करेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. अळूची पानं आता मोठी झालेली आहेत. काही दिवसापूर्वी मी हे अळूचे कंद कसे लावायचे आणि अळूचे प्रकार काय काय असतात आणि ह्या अळूचा फायदा काय होतो, अळू खाल्ल्याने काय फायदा होतो, ह्याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर हा बॉक्स आहे, थर्माकॉलचा बॉक्स. या थर्माकॉलच्या बॉक्समध्ये मी हे अळूचे कंद लावलेले होते. दोन प्रकारचे कंद तुम्हाला इथे दिसत आहेत. एक आहे उजव्या बाजूला जे आहेत, तर इथे वेगवेगळी रोपं त्याच्यामध्ये उगवलेली आहेत. उजव्या बाजूला काळ्या देठांचा जो दिसत आहे अळू, तर तो आहे वडीचा अळू. वडीच्या अळूचे देठ हे काळे असतात. आता हे अळू कसे कट करायचे, ह्याची वाढ कशी होती आणि ह्याचं जे स्ट्रक्चर कसं असतं, ह्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊयात. इथे मध्ये मध्ये मी लसूण कोचलेला आहे, तो लसूण आता मी काढणार नाही आहे. ह्या लसणाची पात आपल्याला मिळेल. इवन दुसऱ्यासुद्धा काही रोपांची भी पडून तिथे काही रोपं आली आहेत, मिरच्या वगैरे. तर हा जो अळू आहे, तर हा इथे तुम्ही बघू शकता, देठाच्या आतून हे असं पान येतं, हे दिसतं आहे तुम्हाला. तर एका देठाच्या आतून दुसऱ्या अळूचं पान येतं, ह्याला खोड नसतं. तर ह्याचं जे देठ असतं तेच त्याचं खोड असतं आणि एका देठातून दुसरं पान तयार होत असतं. त्यामुळे अळू जेव्हा आपण कापत असतो ना, तर त्यावेळेस काही ठराविक आपल्याला गोष्टींचं पालन करावं लागतं. म्हणजे हा अळू आता इथे हा अळू कापला जात आहे, तर जो अळू ऑलरेडी वाढून पूर्ण तयार झालेला आहे आणि त्याच्या देठातून ऑलरेडी दुसरं पान आलेलं आहे, तो अळू फक्त आपण कापून घ्यायचा आहे. असा अळू की त्याच्या देठातून अजून नवीन पान येत आहे, ते आपण कापायचं नाही आहे, कारण त्यातून नवीन अळूची वाढ होत असते, नवीन पानांची वाढ होते. आता इथे तुम्हाला हा इथे नवीन एक पान फुटलेलं दिसत आहे, ओके. नाही तर त्या पानाच्या बाजूनी जो आलेला ऑलरेडी जो देठ आलेला आहे, तर तो आपण कापून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि तो जरासा वरून कापून घ्यायचा आहे. अळूची जे देठ असतात ते सुद्धा खूप पौष्टिक असतात. तर ह्या दुसऱ्या देठातून आता नवीन अळूचं पान येऊ शकणार नाही, अशाच देठातून देठ आपल्याला कापायचं आहे. ज्या देठातून नवीन अळूचं पान येणार आहे, तो देठ आपल्याला कापायचा नाही आहे, ठीक आहे. तर इथून मी हे कट करून घेते. माझ्याकडे वडीचा अळू आणि भाजीचा अळू असे दोन प्रकारचे अळू मी एकाच पॉटमध्ये लावलेले आहेत आणि हे कसे कट करायचे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. ह्याला वेळोवेळी आपण शेणखत म्हणजे नायट्रोजनयुक्त खत देणं गरजेचं आहे, कारण ह्याच्या पानांची आणि देठांचीच आपल्याला वाढ व्हावी लागते. ह्याचं कुठलंही फूल वगैरे आपण म्हणजे यायला वेळ लागतो पण आपण वापरत नाही. तर ह्याच्यामध्ये जी वेगवेगळी अशी प्रकार आहेत, म्हणजे एक काळ्या देठाचा आणि एक हिरव्या देठाचा अळू. तर हिरव्या देठाचा गोल पानांचा अळू असतो, तो भाजीचा अळू असतो. हा गोल पानांचा तुम्हाला दिसतोय, हा भाजीचा अळू असतो. आणि एक त्रिकोणी पानांचा अळू असतो, तो वडीचा अळू असतो. दोन्ही प्रकारचे अळू मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. तर ही पानं जी असतात ही पित्तनाशक आणि कफनाशक असतात आणि भरपूर प्रमाणात ह्याच्यामध्ये लोह असतं. त्यामुळे ज्यांचं एच बी कमी झालेलं असतं, ज्यांना डॉक्टर सांगतात की एच बी कमी झालेला आहे, त्यांनी शरीरात रक्ताची वाढ होण्यासाठी, लोहाची वाढ होण्यासाठी अळू हा खाल्ला पाहिजे. महिन्यातून दोनदा तरी आपण अळू हा खाल्लाच पाहिजे. अळूची पानं ही थंड असतात, ती वात आणि पित्त आणि कफनाशक असतात. त्यामुळे अळूचा वापर आपण आपल्या जेवणामध्ये नक्की केला पाहिजे. व्हिटॅमिन ई ए असल्यामुळे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, पोटाच्या विकारावर उपयुक्त आहे, तसेच वजन कमी करण्यासाठी या पानांमधला फायबर जो आहे त्याचा खूप उपयोग होतो. पचन सुधारण्यासाठी ह्याचा उपयोग होतो आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहतं. कॅल्शियम ऑक्झलेट्सचे स्फटिक याच्यामध्ये असतात, त्यामुळे अळूची भाजी करत असताना आपण ते कॅल्शियम ऑक्झलेट विरघळण्यासाठी कुठलाही आंबट पदार्थ घालतो. म्हणजे काही जणं चिंचेचा कोळ घालतात, काही जणं आमसुलाचा कोळ घालतात, किंवा तुम्ही चुक्याची भाजीसुद्धा वापरू शकता. चिंच आणि आमसूल किंवा चुक्यामध्ये ते कॅल्शियम ऑक्झलेट विरघळतात आणि त्यामुळे खवखवत नाही. अळूची भाजी खाल्ल्यामुळे अशक्तपणासुद्धा दूर होतो. ज्यांना ताप आलेला असतो ना, तर अशा ताप आलेल्या व्यक्तीला जर अळूची भाजी खायला दिली तर ताप उतरतो नक्कीच, आणि तापामुळे
तोंडाची जर चव गेलेली असेल तर चव येण्यास मदत होते. तान्ह्या बाळाला दूध पाजणाऱ्या ज्या आया आहेत त्यांना जर दूध कमी येत असेल तर अशा बाळंतिणीने अळूची भाजी नक्की खावी आणि त्यामुळे त्यांना दूध भरपूर यायला मदत होते. विषारी किडे वगैरे जर चावल्यामुळे वेदना होत असेल, म्हणजे त्वचेची वेदना होत असेल आणि आगाग होत असेल तर अशा ठिकाणी अळूची पाने वाटून त्याचा चोथा करावा आणि तो चोथा लेप म्हणून जर त्या जागेवर लावला तर अशा व्यक्तींना वेदनासुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे मी माहिती सांगता सांगता ही सगळी अळूची पानं तोडून घेत आहे, कारण आता मला अळूची भाजी करायची. ह्याची देठंसुद्धा खूप खूप उपयोगी असतात आणि भरपूर न्यूट्रियंट्स ह्या देठामध्ये पण असतात. तर अशी मी सगळी अळूची पानं, थोडी मी अळूची पानं ठेवणार आहे. साईडची जी आहे ती वडीची अळू आहे आणि ती पानं थोडीशी अजून मोठी होण्यासाठी मी त्याला अजून नायट्रोजनयुक्त भरपूर खतं देणार आहे. हा आळू जो आहे हा भरपूर पाणी लागतं, रोजच्या रोज ह्याला आपण पाणी द्यायचं आहे. 2 वेळा पाणी दिलं तरी चालतं, कारण हा आपण पॉटमध्ये लावलेला आहे. पाणथळ जागी हा नेहमी उगवत असतो आणि अगदी म्हणजे जिथं सांडपाणी आहे तिथेसुद्धा हा चांगला उगवतो. तर बघा मी कसं कट करते, जिथून पान येत आहे त्याच्या साईडचं पान मी कट करते. त्रिकोणी आणि डार्क रंगाची जी पानं आहेत तर ही वडीची पानं आहेत, वडीच्या आळूची पानं. आणि गोल रंगाची आहेत ती, गोल आकाराची आणि हिरव्या रंगाची आहेत ती भाजीच्या आळूची पानं आहेत. तर आपल्याला फक्त वडी आणि भाजी एवढंच माहिती आहे, पण ह्याचे अजून अनेक असे उपयोग आहेत. ह्याच्या देठांची, फक्त देठ चिरून परतून सुद्धा त्याची भाजी केली जाते, ती सुद्धा खूप पौष्टिक असते. बघा हे मी इथून असं कट करते. आज मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की आळूची पानं कट कशी करायची. आपल्याकडे आळू जेव्हा भरपूर येतो, पान भरपूर मोठं वाढलेलं आहे, म्हणजे तळहातापेक्षा कितीतरी मोठं हे वाढलेलं आहे, तर हे अशा प्रकारे कट करायचं आहे. तर मला वाटतं की आळूच्या पानांबद्दल मी ह्याच्या आधीसुद्धा भरपूर माहिती दिली होती, आजसुद्धा मी भरपूर माहिती दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ.